नमस्कार मित्रांनो मी कोकणी तेजू सासू सुनाच्या सिरियल बघण्यात मग्न असलेल्या आजीकडे इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच बघण्यासाठी रिमोट मागितला रिमोट मिळणार नाही म्हणून आजीने मला हाकलावून लावला आता काय करायचं म्हणून आयडिया केली कामावरच्या मित्रांना फोन लावून थेट गेलो इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच बघायला पाटलाच्या स्टेडियमवर धावत धावत एवढे सर करून पोहोचलो क्रिकेटच्या दुनियेत लाईव्ह क्रिकेटची मजा घेण्याचं सोडून सर्व लोक मोबाईल आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात व्यस्त होती आयुष्यात पहिल्यांदाच स्टेडियमवर लाईव्ह मॅच बघायला मिळत असल्याने सेल्फी काढून तेजू फुकट फुकटचो आकडत होतो स्टेडियमवरची गर्दी बघून अंगणेवाडीच्या जत्रेची आठवण आली सगळ्या धावपळीत तहान लागली पण पाण्याच्या बाटलीची किंमत ऐंशी रुपये ऐकून घशाला कोरड पडली हे पाणी पण ऑस्ट्रेलियावर मागवलं असणार हे काय आपल्याला पचणार नाही म्हणून पाण्याचा नाद सोडला मॅच बघण्याच्या उत्साहात आजीला व्हिडिओ कॉल केला आजी तू मला टी व्हीवर मॅच बघायला नाही दिलीस पण बघ मी माझ्या ऑफिसमधल्या मित्रांबरोबर मॅच बघायला आलो ते पण डायरेक्ट स्टेडियमवर आजी बोलली फालतूगिरी बंद कर लवकर घरी ये तुझा बापूस चिडलाय बॅट घेऊन शोधतोय तुला मारायला अरे देवा आता माझा काय खरा नाही घरी गेल्यावर बापूस चौकार षटकार मारून असाच मला सुजवणार असो इंडियन बॅट्समॅनने चौकार षटकार मारून ऑडियन्सशी मला जिंकली आम्ही पण त्या उत्साहात ओरडून मॅचची मजा घेत होतो इंडियाची बॅटिंग झाल्यावर ऑस्ट्रेलियाची पिवळी बदक बॅट घेऊन मैदानात आली चुकीच्या शॉटमुळे इंडियन फिल्डरने डायव मारून हार्ड कॅच पकडली मी काय बघितलंय नाही जा काय असा तर थर्ड अंपायर विचारा असं म्हणून अंपायरने आपलं अंग काढून घेतलं थर्ड अंपायरचा डिसिजन येईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थर्ड अंपायरने नॉट आउट देऊन आमच्या डोक्याची भजी केली एवढी सगळी मेहनत घेऊन अंपायरने सर्वांना तोंड कशी पाडलं एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये वारेकरांचा सौरभ लांबून नकोच असले इशारे करत होता भाईच्या एका स्माइल वर एक ऑस्ट्रेलियन पोरगी फिदा झाली भाई केली एक लाईक तो बनता है मंगेश सुशील सौरभ ब्रह्म सर आणि त्यांचा क्यूट मुलगा आरुष यांच्या बरोबर मॅच बघायला भरपूर मजा आली आता नवीन व्हिडिओत भेटूया तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र